उपस्थित सर्वांना प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत प्रियानो आजच्या अध्ययनामध्ये आपण पाहणार आहोत की पौल आणि बर्णबा सेवा कार्यासाठी एकमेकांपासून वेगळे होतात पुढे तिमत्य पावलाला जाऊन मिळतो येथे पावलाच्या दुसऱ्या सुवार्ता फेरीस प्रारंभ होतो या दरम्यान पौल आणि सीला यांच्यावर संकट ओढवते या सर्व गोष्टी आपण आजच्या अध्ययनात पाहणार आहोत तर मग चला प्रियानो आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया श्रतनो ह्या दिवसांमध्ये आम्ही प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकाचं अध्ययन करीत आहोत आणि पंधराव्या अध्यायाच्या एक ते पस्तीस ह्या वचनांवर आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये विचार केला होता पावलाच्या मनात ह्या मंडळांविषयी ओझे होते अगदी खऱ्या मनाने ह्या विश्वासणाऱ्यांबद्दल त्याला जिव्हाळा आणि ओझे होते त्याला माहित होते गला की गलातिया ह्या ठिकाणचे लोक किती अस्थिर आहेत म्हणून त्याला वाटले की त्या मंडळांना जर तो पुन्हा भेट देईल तर ते फार योग्य होईल सदुते ते साववचन सांगतं बर्नबाची इच्छा होती की ज्याला मार्कही म्हणत त्या योहनाला बरोबर घ्यावे आम्हाला माहीत आहे की बर्नबा हा फार उदार वृत्तीचा पुरुष होता योहान मार्काला दुसरी संधी देण्यास तो फार उत्सुक होता परंतु ही गोष्ट मला आपल्या लक्षात आणावीशी वाटते की जेव्हा बर्णबा कुठल्या गोष्टीचा निश्चय करीत असे तेव्हा तो त्यात अटल राहत असे लक्षात ठेवा हे दोघे पॉल आणि बर्नबा मानव होते पॉल आणि बर्णबाने जो निश्चय केला त्यापासून ते हटणार नव्हते अडुती वचन परंतु पॉलाला वाटले की पंफूल्याहून जो आपणाला सोडून गेला होता व आपल्याबरोबर काम कराव्यास आला नाही त्याला सोबतीस घेणे योग्य नाही पॉलाचा स्वतःचा सुद्धा दृढ विश्वास होता बर्नबाची ह्या दोघांमध्ये जे मतभेद झालेत त्यामुळे मला आनंद वाटतो कारण त्यावरून हे सिद्ध होते की ते तुमच्या आणि आमच्याप्रमाणेच साधारण असे लोक होते यावरून मला हेच शिकायला मिळाले की परमेश्वराच्या संतांचे मत सुद्धा पुष्कळता जुळत नाहीत त्यांच्यासुद्धा मतभेद होतात ते एकमेकांशी सहमत बरेचदा होऊ शकत नाहीत असहमत न होताही ते असहमत होऊ शकतात त्यांनी कशाचेच उल्लंघन केले नव्हते मंडळीमध्ये फूट पाडून अंत्युखेच्या मंडळीचे दोन भाग केले नव्हते फक्त ते एकमेकांच्या मतांशी सहमत होऊ शकले नाहीत त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले काही बांधवांशी मतभेद होणे ठीक असते एकोणचाळीसावं वचन बघा ह्यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्णबा मार्काला घेऊन तारवात बसून कुप्रास गेला त्यांनी एकमेकांची संगती सोडली बर्णबा दुसऱ्या दिशेला गेला त्याने मार्कला सोबत घेतले आणि तो सायप्रसला गेला तेथे त्याने फार प्रभावी सेवा केली बर्नबा सायप्रस ह्या ठिकाणचा राहणारा होता आता हा वृत्तांत आम्हाला बर्नबाविषयी सांगत नाही तो सायप्रसला गेला व तेथे त्याने फार महान सेवा केली बर्नबा सायप्रसवरून आला तेथे त्याचे घर होते स्वतःच्या लोकांना शुभवर्तमान सांगण्याची त्याची इच्छा होती तेथे त्याने ते 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 महान सेवा केली व तेथून उत्तर आफ्रिकेत सुद्धा त्याने महान सेवा सुरू केली आम्हाला परंपरेवरून कळतं की त्याने त्या ठिकाणी फार प्रभावी सेवा केली आणि सायप्रसपासून ही प्रभावी सेवा उत्तर आफ्रिकेपर्यंत पोहोचली आता ह्यावेळी बर्णाबाचे नाव पवित्र शास्त्रातून गायब होत आहे नंतर पवित्र बायबल त्याच्या सेवेविषयी आम्हाला काहीच माहिती देत नाही एकपासून आम्ही पौलाविषयी पाहणार आहोत चाळीस आणि एकेचाळीस वर्षने बघा पॉलाने सीलाला निवडून घेतले आणि बंधुजनांनी त्याला प्रभूच्या कृपेवर सोपविल्यावर तो तेथून निघाला आणि मंडळ्यांना स्थैर्य देत देत सूर्या व किलिकिया ह्यामधून गेला मंडळीसमोर आता सुवृत्त प्रसाराच्या दोन मोठ्या योजना होत्या पहिल्यांदा त्यांच्यासमोर एकच योजना होती बर्नबा एका दिशेने आणि पॉल दुसऱ्या दिशेने जात आहे हे दोघे वेगवेगळ्या दिशेने जात होते श्रोतानो ही परमेश्वराची पद्धती आहे परमेश्वर ह्या दोन्ही सेवकांचा उपयोग करून घेणार होता आता पॉलासोबत सिला आहे आणि विश्वासणाऱ्यांनी त्यांची निवड केली आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन ते पुढे गेलेत आता आपण सोळाव्या अध्याकडे वळत आहोत ह्या ठिकाणी संत पौलाची सेवाकार्याची दुसरी फेरी आम्हाला पाहायला मिळते पंधराव्या अध्याच्या शेवटच्या वचनानुसार या फेरीची सुरुवात होत आहे पॉल आणि सीला सूर्या वकिलिकिया यामधून मंडळास स्थिरावत गेले गलितियातील यहुदी धर्ममतानुसारांनी निर्माण केलेल्या अडचणीमुळे संत पौलाने गलतीकरांच्या मंडळास हेतूपूर्वक भेटी दिल्याचे दिसून येत आहे गलतीकार लिहिलेल्या त्याच्या पत्रावरूनही हेच आम्हाला दिसून येते की पौलाने ही पत्रे लिहिताना मोशीच्या नियमशास्त्राचे दडपण आणून विश्वासनारांना भयकवणाऱ्या लोकांपासून सावधानतेची सूचना मिळावी अशी काळजी घेतली आहे विश्वासामुळे नीतिमत्व ह्या सिद्धांताची घोषणा व प्रखर समर्थन या पत्राद्वारे संत पौलाने केले आहे विश्वासाद्वारे कृपेने पातक्यांचे तारण होते एवढेच नव्हे तर तारण पावलेल्या पातकी कृपेमुळे जीवन उपभोगतो कारण कृपा हीच जीवनाकडे नेणारा मार्ग व जीवनाचा मार्ग आहे आता कल्पना करा की आपण संत पॉलाबरोबर त्याच्या प्रवासाच्या नकाशानुसार वाटचाल करीत आहात पॉलाबरोबर प्रवास करणे किती रोमांच कार्य आहे हे आपणाला कळून येईल त्याच्या सुवार्ता कार्याच्या दुसऱ्या फेरीत आपण त्याच्यासोबत युरोपमध्ये जाणार आहोत अर्थात मॅसेदोनियातील माणसांचा दृष्टांत झाल्यानंतरची ही फेरी आहे आपणास असे दिसून येईल श्रोत्यानो की फिलिपे येथे आल्यानंतर त्यास बंदी टाकण्यात आले आहे मध्यरात्रीच्या सुमारास पॉल वसीला प्रार्थना करीत आहेत वस्तुती गीते गात आहेत बंदीशाळा धरणे कंपाने हातरून गेले व तिचे दरवाजे सताड उघडे झाले आणि बंदीशाळेचा अधिकारी आपले अंतकरण उघडून प्रभू येशू ख्रिस्ताचा आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार करीत आहे पॉल पुन्हा गलतीकरांच्या मंडळास भेट देत आहे प्रेषितांची कृत्ये सोळावाध्याय पहिली दोन वशने आम्हाला सांगतात गलती पत्र सोळावाद्या पहिली दोन वशने मग तो दर्बे व लुस्त्र येथे खाली आला आणि पहा तेथे तिमथ्य नावाचा कोणी एक शिष्य होता तो विश्वास ठेवणाऱ्या कोणा एका स्त्रीचा मुलगा होता पण त्याचा बाप यहुदी हेलेनी होता त्याला लुसरातले व इकुन्यातले बंधू नावाजित होते मॉलाचे प्रथम दर्बे येथे व त्यानंतर लुस्त्र येथे येणे आम्हाला ह्या ठिकाणी दिसते जेथे त्याला तिमथी नावाचा एक तरुण भेटतो पॉल त्याच्या आईस व आजीस ओळखीत होता आणि आपल्या पहिल्या फेरीमध्ये त्याने या तरुणास प्रभू येशूकडे आणले होते आणि म्हणून पॉल त्यास आपल्याबरोबर घेत आहे आता पॉल सिला व तिमथी असा एक संघ तयार झालेला आहे तिसरं वचन पुढे पाहा सोळावा ते तिसरं वचन त्याने आपणाबरोबर यावे अशी पॉलाची इच्छा होती तेव्हा त्या ठिकाणी जे यहुती होते त्यांच्या खातर त्याने त्याला घेऊन त्याची सुनता केली कारण त्याचा बाप हेलेने आहे हे, हे, हे सर्वांना ठाऊक होते प्रेषित पॉलाची पद्धती मला काळजीपूर्वक पाहावीशी वाटते जेव्हा तो वर एरुश्लेमेस गेला तेव्हा त्याने ती त्याला आपल्या बरोबर घेतले होते तो विदेशी होता त्याची सुनता झाली नव्हती आणि पॉलास त्याची सुनता करून घ्यावीशी वाटली नव्हती तरी परंतु पॉल आता ती मथीस आपल्या सेवेतील सहकार्य म्हणून घेऊ इच्छित आहे प्रभू येशू ख्रिस्तासाठी तिमथीने लोकांप्रत जावे अशी त्याची इच्छा होती कुठल्याही प्रकारच्या वादास अथवा आरोपास निमित्त सापडू नये अशा इच्छेने त्याने तिमथीची सुनता सुनते आहे सुनतेमध्ये काही विशेष आहे म्हणून नव्हे तर हा एक वादाचा विषय होऊ नये असे त्यास वाटत होते ह्या संबंधात पॉल करिंदकरास लिहिलेल्या आपल्या पहिल्या पत्रात नव्या अध्याच्या एकोणीस आणि वीस वर्षांमध्ये लिहितो करिन क्रास पहिले पत्र नऊ अध्याय एकोणीस आणि वीस वशने मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक प्राप्त करून घेण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले आहे येहुदी लोक प्राप्त करून घेण्यासाठी मी यहुदी, यहुदी लोकांना येहुद्यासारख्या झालो नियमशास्त्राधीन लोक प्राप्त करून घेण्यासाठी नियमशास्त्राधीन नसता नियमशास्त्राधीन झालो श्रोत्यानो पावलाने सर्व प्रकारचे आरोप खंडित व्हावेत ह्या हेतूने हे सर्व केले होते काही वेळा लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात की आम्हाला दुसऱ्या एका मंडळीत जायचे आहे परंतु त्या मंडळीची काही विशिष्ट विषयांविषयीची कल्पना आम्ही ज्या गोष्टी पाळत आहोत तर सर्वांपेक्षा अगदी वेगळी आहे जे असे विचारतात की बक्तिस्मा घेऊन आम्ही त्या मंडळीत मिळावे काय तेव्हा मी त्यांना विचारते की ती मंडळी पवित्र शास्त्राधीन चांगली मंडळी आहे काय तारण आणि तेही केवळ विश्वासाने ख्रिस्ताच्या द्वारे आहे अशी शिकवण ती देते काय सेवा करावी व आशीर्वादित व्हावे कृपेत व सत्याच्या ज्ञानात वाढावे असे ते ठिकाण आहे काय जर ते मला म्हणतात की होय ते ठिकाण तसेच आहे ती मंडळी तशीच आहे तर मी त्या सांगते की पुढे जा आणि त्या मंडळीचे सभासद व्हा मंडळीशी जडून राहा विश्वासाविषयीची काही मूलतत्वे आहेत काही बदल अथवा फरक होऊ शकत नाही त्याचप्रमाणे श्रोत्यानो काही विधी संस्कार यांची तारणासाठी आवश्यकता असतेच असे नाही आणि माझा विश्वास आहे की या क्षेत्रामध्ये बराच लवचिकपणा आहे ही पावलाची विचारसरणी होती तिमथ्याचे तारण त्याच्या सुनतेवर निश्चितच अवलंबून होते परंतु यहुदी लोकांमध्ये सेवा कार्य करण्यात काही अडखण होऊ नये हाच त्या विधी संस्काराचा उद्देश होता आता पुढे चार आणि पाच वशने बघा काय सांगतात चार आणि पाच वशने तेव्हा त्यांनी नगरांमधून जाता जाता एरुश्लेमेतील प्रेषित व वडील ह्यांनी जे ठराव केले होते ते त्यांना पाळाव्यास नेमून दिले ह्यावरून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली गलतियामध्ये पुन्हा एकदा पौलाचे व्यापक कार्य झाले आहे पहिल्या भेटीत स्थापन केलेल्या मंडळ्यांची भेट केवळ हाच उद्देश नसल्याने या भेटीत अनेक ठिकाणातून लोकांच्या झुंडीच्या झुंडी ख्रिस्ताकडे वळविण्यातही तो यशस्वी झाला नवनवीन मंडळ्या स्थापन झाल्या व रोज त्यामध्ये लोकांची भर पडत गेले आता आम्हाला दिसतं की पॉल फिलिपे येथे जातो सोळावा अध्याय आणि सहावं वचन पुढे आम्हाला सांगतं नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया ह्या प्रांतामधून गेले E <music> गल्तिया हा सर्व विभाग व्यापते मला असं वाटतं की पॉल या देशाच्या उत्तर भागात फिरला आशिया प्रांत जेथे इफिस आहे तिकडे खाली दक्षिणेच आहे खरे तर इफ्फिस हे आशिया प्रांताचे प्रमुख शहर होते कदाचित पॉलाची आसिया मायनरमधून वर्तुळाकार फिरण्याची योजना असावी हा भाग त्यावेळेस दाट वस्तीचा होता आणि विशेषत्वाने हे हेलेन्नीस संस्कृतीचे केंद्र होते त्यावेळी हा विभाग हे मोठे व्यापारी केंद्र राजकीय व शैक्षणिक केंद्र म्हणूनही ज्ञात होते गलतियामधून फ्रुगिया नंतर पुढे दक्षिणेस आशिया प्रांतातून पुन्हा अंतुखियात मूळ मंडळीकडे चक्राकार फेरी मारण्याची पौलाची व्यापक योजना होती देवाच्या आत्म्याचे संकेत मात्र वेगळे होते आपणास असे सांगण्यात आले आहे की सुवार्तेची घोषणा खाली आश्चयात करण्यात त्यास पवित्र आत्म्याकडून मना करण्यात आले हे खरोखरीच आश्चर्यकारक का आहे हो ना पौलाला तिथे जावे असे वाटत होते आणि परमेश्वराच्या आत्म्यास ही सुवार्थेची घोषणा व्हावी अशी इच्छा होती परंतु पावलाने ह्या वेळेस वेगळ्या ठिकाणी असावे अशी ही आत्म्याची अशी इच्छा होती आणि म्हणून जर आपणास दक्षिणेत जाता येत नाही तर आपण उत्तरे जावे असा विचार नैसर्गिकरित्या पॉल करीत आहे बिथुनिया हे काळ्या समुद्रालगत उत्तरेस असून दाट वस्तीचे केंद्र होते आणि इस्रायल लोकांची छावणी असे होते आता हा विभाग टर्कीमध्ये मोडतो वचन आम्हाला सांगतं आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनिया जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही श्रोत्यां आत्म्याने त्यास आशियाच्या दक्षिण भागात जाण्यास मनाई केली त्यानंतर देवाच्या आत्म्याने त्यास बिथुनियाच्या उत्तर भागातही जाऊ दिले नाही तो पूर्वेकडून आला आहे मग तो कोठे जाईल आता त्याला फक्त एकच दिशा शिल्लक राहिली होती आणि ती म्हणजे पश्चिम तर मग तो त्रोआपर्यंत पश्चिमकडे तसा चालत राहिला त्या ठिकाणी त्यास थांबावे लागले होते कारण पुढील प्रवासासाठी त्यास जहाजाची गरज लागली होती त्या ठिकाणाहून कुठे जावयाचे व काय करावायचे याची कल्पनाही त्याला करता येत नव्हती पुढे वचन सांगतं मग ते मुसिया जवळून जाऊन त्रोवासाला खाली गेले मला वाटतं त्रोवस येथे त्याच्या होत असलेल्या विलंबाच्या वेळेस आपली आणि पौलाची भेट झाली असती तर आपण त्याला हा प्रश्न विचारू शकलो असतो की पौला तू कुठे जात आहेस मग मला खात्री आहे की त्याने उत्तर दिले असते मला ठाऊक नाही देवाचा आत्मा त्यास चालवीत होता पॉल फक्त वाट पाहत होता आशियामधून काढून घेऊन पौलास युरोपमध्ये नेण्याकरिता एक प्रखर भव्य घटना घडून येणार आहे नववचन बघा तेथे रात्री पौलाला असा दृष्टांत झाला की मासेदोनियाचा कोणी एक माणूस उभा राहून आपणाला विनंती करीत आहे की इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला सहाय्य कर हे मासेदोनियामधून पौलास आलेले बोलावणे होते, मासे होते। आता मासेदोनिया हे एजियन समुद्रापलीकडे युरोपमध्ये होते पॉल आशियामध्ये आहे शुभवर्तमान आता आशिया पार करून युरोपमध्ये जात आहे परमेश्वराचा आत्मा त्या दिशेने त्यास पाठवित होता श्रुतानु दहावं वचन आम्हाला पुढे सांगतं सोळावा ते दहावं वचन त्याला असा दृष्टांत झाल्यानंतर त्या लोकांना सुवार्ता सांगाव्यास देवाने आम्हाला बोलावेली आहे असे अनुमान करून आम्ही मासे मासेदोनियात जाण्याचा लागलाच विचार केला आता इकडे लक्ष द्या इथे असे लिहिले आहे की आम्ही मासे दोनियात जाण्याचा लागलाच विचार केला आतापर्यंत आम्ही हा शब्द आमच्या निदर्शनास आला नव्हता तर ते त्यांनी तो अशी संबोधणे आपल्या वाचनात आले मग या आम्हीचा अर्थ काय आहे होय लुकवैद्य हा त्यांना आता येऊन मिळाला आहे आता खऱ्या अर्थाने हा संघ तयार झाला आहे तसे पाहिले तर ही चौकडी तयार झाली आहे त्यांच्यासोबत आणखी इतरही असतील परंतु आपल्याला चार नावे ठाऊक आहेत पॉल सिला तिमथी आणि वैद्य लूक हे एक प्रतिनिधी मंडळ समुद्र पार करून युरोपमध्ये आलेले आहे आता वचन बघा त्रोवासपासून हाकारून आम्ही नीट सम थ्राकेस गेलो व दुसऱ्या दिवशी नियापुलीस गेलो नियापुलीस समुद्र किनाऱ्यापासून थोडे आत आहे बारावं वचन तेथून फिलिपेस गेलो ते मासेदुनियाचे ह्या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमन लोकांची वसाहत आहे त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो फिलिप्पे ही रोमी लोकांची वसाहत होती येथे रोमी गव्हर्नरचे वास्तव्य होते हे सर्व लोक रोमी आचार विचार व प्रथा पाळीत असत व लॅटिन भाषा बोलत असत हे असे शहर होते जेथे रोमी जे करतील तेच तुम्ही करा असा नियम होता प्रेषितांचे युरोपमधील पहिले वास्तव्य येथेच होते पॉल एका अतिमहत्वाच्या युरोपियन केंद्रापासून सुवारतेच्या कार्यास सुरुवात करीत आहे त्यामुळेच फिलिपेथील मंडळी ही विशेष मंडळी म्हणून गणण्यात येते इतरही अनेक कारणे आहेत त्यांचा विचार आपण फिलिपेकरास पौलाने लिहिलेल्या पत्राच्या अभ्यासाच्या वेळी करू तेव्हा आपण समजेल श्रुतानो की ही मंडळी पौलास अति जवळची मंडळी होती ह्या मंडळीने त्याच्यावर आतोनात प्रेम केले होते पौलाचेही ह्या मंडळीवर नितांत प्रेम होते पुढे आपल्या लक्षात येईल या मंडळीमध्ये अतिगुणी प्रेषित होते आता फिलिपे येथे पॉलाचे सुवार्थ कार्य आपण पाहणार आहोत तेरावं वचन बघा सोळावाध्याय तेरावं वचन मग शब्दात दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी जेथे प्रार्थना होत असते असे आम्हाला वाटले तेथे जाऊन बसलो आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो शहराबाहेर नदी किनारी तेथे एक प्रार्थना सभा भरली होती पौलाच्या युरोपमधील आगमनाचा या प्रार्थना सभेशी काही संबंध आहे की काय अथवा मासे संबंध माणसाचा की काय ही मोठी आश्चर्याची बाब आहे आपल्याला असे दिसून येणार आहे की लुदिया नावाच्या ज्या एका बाईने ही प्रार्थना सभा बोलावली होती तीच हा मासे दुनियाचा माणूस होती चौदावं वचन तेथे लुदिया नावाची कोणी एक स्त्री होती ती थू तिरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकीत असे ती देवाची भक्ती करणारी होती तिने आमचे भाषण ऐकले तिचे अंतकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले थोतिरा हे आशिया मायनरमध्ये आहे आशियातील सात मंडळांपैकी जी एक मंडळी येथे स्थापन झाली आणि आपल्या प्रभूने प्रगटीकरणाच्या पुस्तकातील दुसऱ्या अध्याजीला ताकीद दिली अशा मंडळीचे हे ठिकाण आहे ही बाई ह्या ठिकाणची होती ती खऱ्या व जिवंत देवाची उपासक होती पण त्याचे अतिथोडके ज्ञान तिला होते लुदियाचे एक विशेष व्यक्तिमत्व होते ती एक करारी पुढारीन होती साहजिकच त्या प्रार्थना सभेची ती, ती प्रमुख होती युरोपमधील सर्वात पहिली ख्रिस्तामध्ये जिचे परिवर्तन झाले अशी ती स्त्री असणार होती पंधरावं वचन मग तिचा व तिच्या घराण्याचा बाबतिस्मात झाल्यावर तिने अशी विनंती केली की मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानित आहात तर माझ्या घरी येऊन राहा तिच्या आग्रहास्तव ती विनंती आम्हाला मान्य करावी लागली आपल्याला लुदियाच्या पतीबद्दल काही माहिती नाही परंतु तो तेथेच कोठे असला पाहिजे आपल्याला अशी कुटुंबे ठाऊक आहेत की ज्यात स्त्रियांचेच वर्चस्व असते लुदियाच्या कुटुंबाची परिस्थिती अशीच होती परमेश्वराचे उपकार मानले पाहिजेत की त्यामुळेच तिचे सर्व कुटुंब तिच्या साक्षीद्वारे परमेश्वराकडे आले आणि पॉल व त्याचे सहकारी तिच्याकडे निवास व भोजन करीत आहेत मी असे गृहीत धरतेश्रतानो की त्यांची संपूर्ण काळजी घेण्यासाठी लागणारी सर्व साधने अथवा व्यापार तिच्या हाती होता सोळावचन वचन मग असे झाले की आम्ही प्रार्थनास्थळाकडे जात असता कोणी एक मुलगी आम्हाला आढळली तिच्या अंगात येत असे ती दैव प्रश्न सांगून आपल्या धनांना पुष्कळ कर मिळकत करून देत असे आपण असा विचार करू नका की ही मूर्खपणाची भोळी अंधश्रद्धा होती ती मुलगी सैतानी आत्म्याने देखील सैतानी भूता घेताचे अघोरी प्रकार चालतात हे आपणास ठाऊक आहे पुढे सतरा ते एकोणीस वर्षने सांगतात ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली हे लोक परात परदेवाचे दास आहेत हे, हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवितात असे ती पुष्कळ दिवस करीत असे मग पावलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या पिशाच्याला म्हणाला ए शुख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करीतो की तू हिच्यामधून निघून जा आणि ते तत्काळ निघून गेले मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्यांनी पॉल वसिला ह्यांना धरून पेठेत अंमलदाराकडे ओढून नेले प्रभू शुख्रिस्ताच्या नावाने पॉल त्या पिशाच्याला काढू शकला परंतु त्यामुळे तिच्या धन्यांची मिळकत बंद झाली आपणाला तर ठाऊकच आहे शोधानो की खिशाला चाट बसली की मनुष्य हालचाल करू लागतो आणि म्हणून ही माणसे पॉलाच्या व त्याच्या सहकार्यांच्या विरुद्ध उठले पुढे वीस आणि एकवीस वर्षने बघा आणि त्यांनी त्यांना अधिकारांपुढे उभे करून म्हटले हे लोक यहुदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात आणि आम्हा रोमन लोकांना जे परिपाठ स्वीकारावयाला व आचारावयाला योग्य नाही ते सांगतात धनत घा की फिलिपे ही रोमी वसाहत होती आणि मूर्तीपूजा आचरित असे पॉल व त्याचे सोबत्यांवर वस्तुस्थिती बदलण्याच्या प्रयत्नांबाबत आरोप करण्यात आलेत अर्थात त्या मुलीच्या धन्यांच्या कमाईचे साधनच नष्ट झाल्यामुळे खरे तर हा खटाटोप करण्यात आला बावीस ते चोवीस वशने तेव्हा लोक त्यांच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारावयाची आज्ञा केली मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदीखाण्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकविले शोत्यानो ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशा प्रकारे खोटा आरोप करून ह्यांना बंदीगृहात टाकण्यात आले पंचवीसावं वचन बघा मध्यरात्रीच्या सुमारास पॉल व सीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते कि ही किती नवलाची गोष्ट आहे की अशा दुःखदायक व क्लेशकारक स्थितीमध्ये हे लोक परमेश्वराची स्तुती करीत होते गीत गाऊन त्याचे गुणगान करीत होते अशात बंदीशाळेचे दरवाजे उघडले त्यात आश्चर्य ते काय सव्वीस ते अठ्ठावीस वशने सांगतात तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाये डगमगले सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली तेव्हा बंदीशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदी शाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदीवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तरवार उपसून आपला घात करणार होता इतक्यात पॉल मोठ्याने ओरडून म्हणाला तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस कारण आम्ही सर्वजण येथेच आहोत श्रोत्यानो ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशा प्रकारे परमेश्वराने त्याच्या सेवकांचे से रक्षण केले आणि ह्या ठिकाणी एक आश्चर्यकर्म झालेला आहे आणि ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे बंदी नायक ख्रिस्तावर विश्वास ठेवू शकला आज आम्हाला सुद्धा आमच्या जीवनामध्ये विश्वासात मजबूत व्हायचे आहे पावलाप्रमाणे आणि त्याच्या इतर साथीदारांप्रमाणे आम्हाला विश्वासात मजबूत राहून एक जिवंत साक्ष लोकांना द्यायची आहे आणि तेव्हाच लोक ख्रिस्ताकडे वळू शकतील त्याच्यावर विश्वास ठेवू शकतील परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करू आणि आपल्याला आशीर्वाद देऊ हा कार्यक्रम आपण आज आवडला काय आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता प्रियानो आज आपण शिकलो की पौल आणि बर्णवा यांच्यामध्ये मतभेद होते तरी त्यांनी मंडळीचे विभाजन होऊ दिले नाही हेच वैशिष्ट्य आम्हाला दिसते ज्यामुळे सुवार्ता प्रसार होत राहिला जेव्हा आम्ही विश्वासात खंबीर असतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला आमच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाहीत आजच्या काळातही याच गोष्टी होण्याची आवश्यकता आहे परंतु पुढाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे मंडळ्या मात्र फुटत आहेत आम्ही सावध असण्याची गरज आहे प्रियानो माझी प्रार्थना हीच आहे की परमेश्वर योग्य वृत्ती आपणास सर्वास देवो आपणास विश्वासात दृढ ठेवो आणि देवाचे गौरव आपणास पहावयास मिळो परमेश्वर आपणास आशीर्वादित करो